दोन फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत सलामीवीर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. गासपाडा एसडीएल चषक 2022 हा शानदार सोहळा दुपारचं सत्र सुरू आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये रणरणत रखरखत ऊन घेऊन माथ्यावर खूप सुंदर खेळाडू चांगल्या प्रकारचा खेळ साकारतायत. अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आपण पाहू शकाल. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. आजचा सलग चौथा दिवस आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. पहिला दिवस अक्षरशः साईच्या अर्नाळा या संघाने मात्र पहिल्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा संघर्ष केला आणि अंतिम पाच मध्ये ज्यांनी मात्र धडक मारली. दुसरा दिवस जर आपण पाहिला तर आई कुर्लाई कशीत हा संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि अंतिम पाच मध्ये धडक मारली. तर नंतर तिसरा दिवस जर आपण पाहिला तर कालचा दिवस शनिदेव कृपा आगाशी या संघाने अंतिम चार पाच मध्ये मजल मारले गेले. या तिन्ही संघांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, कॉंग्रॅच्युलेशन करतोय. आणि आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये कोणते संघ मात्र बहारदार खेळ दर्शवतील याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. चला वेळ ऑलरेडी या ठिकाणी निघून गेलेली आहे. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला क्षेत्रक्षण सजून घेतलं गेलंय. सर्व आयोजक आमच्या मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचा सलग चौथा दिवस या स्पर्धेचा, उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस गासपाडा एसडीएल चषक 2022 आपण निरोप देणार आहोत. परंतु चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित असेल. गोल्डन ट्रॉफीज आपण पाहतोय आमच्या ऑन स्क्रीनवर. डीपीएनच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेला केलं जात आहे आणि खूप सुंदर क्लॅरिटी आपण पाहू शकतायत युट्यूबच्या स्मार्ट टीव्हीवर, स्मार्टफोनवर घरबसल्या मॅचचा आनंद घेऊ शकतायत. ते श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. तर यस, स्टार्ट ऑफ द मॅच विरल नायर या ठिकाणी दर्शवत असताना श्रीकांत भोईर एका साईडला, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट खेळत असताना 19 पासून तर मात्र 23 तारखेपर्यंत आमदार चषक पुनश्च एकदा विरल नायर आमच्या समवेत असतील. खूप चांगल्या प्रकारचं जुचंद्र गावामध्ये क्रिकेट 1 लाखाची स्पर्धा येते. अमितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने औचित्य साधून गेल्या वर्षात ती नाईट स्पर्धा झाली, यंदाच्या वर्षात ती डे स्पर्धा कन्वर्ट होते. पहिला चेंडू यावेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर, एकंदरीत 0. जिग्नेश आमच्या समोर जोडले गेलेत गुणलेखकाचा लेखाजोगा सांभाळण्यासाठी. गुड डिलिव्हरी, अप्रतिम, एक्सलंट बॉलिंग, सेन्सिबल गोलंदाजी केली जाते, कोणतीही हायगाय केली जात नाही. शांत माइंडने मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर दीपक. दोन फलंदाज आहेत तुषार आणि निखिल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला प्रेशराइज झाले होते परंतु सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली तलावपाडा हा संघ 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघ सैनाथ कोशिंबे या संघासमोर हवेला एक वेगळ्याच पद्धतीने शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र खेळू की सोडू हे मात्र 2 ऑप्शन या फलंदाजाला पाहायला मिळाले आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला हलक्या शॉटने शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. निखिल त्या ठिकाणी 1 धावांवर खेळी करतोय. तुषार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर निखिल आता स्ट्राईक एंड कडून, नॉन स्ट्राईक एंड कडून, स्ट्राईक एंड कडे उजव्या हाताने अप्रतिम गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती, पंच मात्र सक्षम त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कोणतेही
या वेळेला अपील मात्र या ठिकाणी फिटाऊन लावली गेली. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची याचा परिपूर्ण भ्रांत आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. उलटा चेंडू होता, ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी वन बाउन्स टू बाउन्स ने चेंडू कलेक्ट करेपर्यंत दोन धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येत आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाच या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती, तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कासपाडा एस डी एल चषक 2022. क्षेत्ररक्षण सजून घ्या. दोन फलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये आहेत. नयनजी पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. 1,000 रुपये जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि धन्यवाद व्यक्त करतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये सुरू आहे. हा क्रिकेटचा घमासान, 3 धावांची पॅनल्टी सहित खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय अपोजिट. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पॉवरफुल गोलंदाजी केली, 5 धावांचं पहिलं षटक पाहायला मिळालं. चला वेळ दौडू नका प्लीज. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. श्रीकांत भोईर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था दर्शवत असताना एक लँग्वेज यावेळेला आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट, ऑल इज वेल. कल्पेश म्हात्रे स्वतः त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असताना. तर जाऊया आपण सुमित अँड सुशील डीजे मॅन कडे. तर पहिलं षटक 5 धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ दौडू नका जास्तीत जास्त. एक षटक फेकल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात खूप उष्णता वाढले. आम्ही सुद्धा यावेळेला ऍग्री आहोत, परंतु एक वेळेचं भान ठेवायचं आहे कारण आजच आपल्याला अजून एक संघ अंतिम 5 मध्ये घेऊन जायचं आहे. तर या ठिकाणी आपण शुभ सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय पंकज भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन या ठिकाणी विजयजी गरत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान पंकज भोईर साहेब यांचा यतुचित स्वागत सन्मान आपण करावं. एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी आज अमूल्य वेळ देत आहेत, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा चषक 2022 माध्यमातून त्यांचं यतुचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह तसेच पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत राहा हा प्रेमाचा प्रतीक देणारा एक सुंदर फुल आपण पाहू शकता. पुष्पगुच्छ आहे आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत हितेशजी म्हात्रे यांचं यतुचित स्वागत करण्यासाठी विजयजी गरत यांनाच मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हितेश म्हात्रे यांचं यतुचित स्वागत सन्मान करावं. अप्रतिम बॅट अँड पॅडचं व्यवस्थित समन्वय होत असताना तत्पूर्वी एकच धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत फंबलिंग होत आहेत क्षेत्ररक्षक आणि तत्पूर्वी 2 धावा. सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक इज मोस्ट इम्पॉर्टंट हे आपण सातत्याने विसरून चालणार नाहीये. 7 धावा फलकावर पाहायला मिळतात. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहू शकतात गासपाडा एस डी एल चषक 2022 हा शानदार सोहळा. सामना क्रमांक 3 आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला. ग्रीन बॉलच्या माध्यमातून सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. गुड डिलिव्हरी, सुपर्ब लेंथ अँड लाईन, फलंदाज बाद, गॉन. डीजे वैभव इन द मिक्स.
खेळणारा सामना आपल्याला दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला श्री गणेश तळ्याचा पाडा आणि झरीमरी टोलीव या दोन संघांमध्ये. एका साईडला मात्र फलंदाज तकलावून राहत नाही आहेत. षड क्रमांक दुसरं आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवर पाहायला मिळते. निशान अप्रतिम सुरेख एक्सलेंट डिलिव्हरी. राऊंड द विकेट येत असताना ज्या वेळेला कोण बदलला जातो, अँगल क्रिएट केला जातो आणि खास करून तुमचा जो हात आहे तो गोल राऊंड आला पाहिजे. कानाच्या कोपऱ्यापासून जेव्हा जेव्हा मात्र हात फिरेल ना त्यावेळेला पंचांना सुद्धा कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही आणि सातत्याने चांगली गोलंदाजी तुम्ही करतील. कारण थोडासा तरी मात्र बेंड झाला की मात्र पंचांना दोष देतात. त्यापेक्षा मात्र आपण चांगली गोलंदाजी करा, डेफिनेटली चांगला खेळ होईल. यावेळेला मात्र हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल बॅक टू द डग आउट गॉन. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 7 धावा 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळते. माऊली 11 तलावपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी बॅक टू बॅक. दोन फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. या षटकामध्ये तिसरी सफलता गोलंदाज निशांतच्या नावावर. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग सर मात्र यावेळेला आपण पाहू शकताय. प्रात्यक्षिकरण फलंदाज एका मागोमागे एक दोन फलंदाज बॅक टू द डग आउट. बिग विकेट गॉन. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील 5 चेंडू तब्बल यावेळेला पाहायला मिळतात. निशांतच्या जणू काही खेळपट्टी प्रेमात पडलेली असावी. ऑफ साईडला फटका चांगला इनफील्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. षड क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 4.50 सरासरीने संघ जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. अथक परिश्रम अथक मेहनत घेऊन आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4 छान लागले गेलेत. तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये या ऐकूया आपण सुमित आणि सुशील डीजे मॅनला. षड क्रमांक 2 कंप्लीट झाले. 4.50 सरासरीने 9 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रमाकांत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतो. दोन फलंदाज आहेत, एका साईडला हेमंत आणि एका साईडला निखिल. त्याला टप्पा पाडल्यानंतर खूपच बाहेर होता मात्र सरळ चेंडू सोडून दिला. बाकीच काम पंचांवर सोपवलं. यस इट इज अ व्हाईट विरल नायर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 10 रन्स 10 धावा. श्रीकांत भोईर एका साईडला, विरल नायर एका साईडला पाहायला मिळतात. रन रन त्या रखरखत्या उन्हामध्ये खूप चांगली स्पर्धा. अतिशय असं वाटलं नव्हतं की मात्र एप्रिल मे पर्यंत हंगाम जाईल, परंतु खूप मोठ्या प्रमाणात अजून स्पर्धा आपल्याला येणं बाकी आहेत. तर
काहीतरी पंच यावेळेस दर्शवत असताना की एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये जरूर ठेवला गेला होता, तो मिडॉनला घेऊन घेतले. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहतोय गासपाडा एसडीएल चषक 2022 चा हा शानदार सोहळा. मी करेन आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स. यावेळेला आपण पाहू शकता टप्पापर्यंत सरळ चिंडू निघून जातोय. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण कालच्या दिवसात. अजून एक टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर अप्रतिम माईक ज्या आपण बॅटर जो आपल्याला पाहायला मिळतो यष्टीरक्षक त्या मात्र यष्ट्यांच्या जवळ माईक मात्र आपण पाहू शकला होता. घोडबंदरच्या मैदानात एक वेगळंच काहीतरी नाविन्य घेऊन येणारी स्पर्धा पाहायला मिळाली. जेव्हा फलंदाज बॅटिंग करत होता टकटक आवाज येत होता, एक वेगळं काहीतरी सिस्टम आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एकदा वेगाने दुसऱ्या धावीसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत दोन धावा कम्प्लीट होतील का? येस, इट इज अ टू रन गुड रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. दोन खेळाडूंच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 12 धावा. षड क्रमांक तिसरं पाहायला मिळतं दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. आदरणीय गोविंदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कल्पेजी पाटील मॅचचा आनंद घेत आहेत आणि उद्याची वाट पाहत आहेत की मात्र उद्याच्या दिवसात एक चांगला खेळ आपल्याला गासपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. साईडला विलाज गरत हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेला, सरळ चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या क्षेत्रातून 6 धावन करता. गुड शॉट बाय निखिल, मॅग्निफिसंट टायमिंग, 6 धावा. ए साऱ्या पोरांची तो हिम्मत आहे, जग पिंट्या दादा करत आहे, चपाटी राखा आहे हो छान काशीनाथ चटपाटील. या षटकानंतर पाण्याची व्यवस्था पिण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तीन चेंडू नंतर धावसंख्या 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट संदेश पाटील आम्हाला माहिती देत असताना की गेल्या वर्षातील आपण जर विचार केला तर माऊली 11 तलावपाडा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावलं गेलं होतं, तोच हा संघ आपण पाहू शकतात खेळत आहेत. खूप सुधारणा झाली ती माऊली 11 तलावपाडाच्या माध्यमातून. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं, क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही आहेत. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट निखिल गॉन. चपाटी राखा आहे ओ छान काशीनाथ चटपाटील, हे गासपाडा चषक यो आमचा, हाईलाई पॉवरफुल गासपाडा चषक यो आमचा, हाईलाई पॉवरफुल चषक पॉवरफुल यो आमचा, चषक पॉवरफुल चषक पॉवरफुल यो आमचा, चषक पॉवरफुल. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकता चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलंय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 20 या धावसंख्येवर. गुड डिलिव्हरी, सुपर क्लीन बोल्ड फलंदाज बाद. या ठिकाणी उपस्थित आहेत गंगाराम झोरे साहेब आणि तुकाराम मेमरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या गासपाडा इस्रायल चषक 2022 मध्ये. आज अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत.
एकच साईडला जर आपण पाहिलं तर किशोर जे कोशिंबीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि किशोर किनी यांनी जर झेल टिपला तर किशन पाटील जे आपल्याला पाहायला मिळतात जांभळपाडा संघाचे खेळाडू आहेत त्यांच्याकडून 500 रुपये जीपे केलं जाईल आणि दत्तू भगत खारडी यांच्याकडून सुद्धा मात्र 500 रुपयांचं जीपे केलं जाईल. तर किशोर यांच्यासाठी खास करून हे पारितोषिक लागलं गेलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जिग्नेश आम्हाला दर्शवतात 20 धावा 5 गडीबाद. प्रशांत डिजिटल स्कोरर खूप चांगल्या प्रकारची मेहनत अॅक्युरेट लक्ष मात्र या डीबीएनच्या माध्यमातून त्रिमूर्तींचं पाहायला मिळतं. एका साईडला प्रवीण खूप टेक्निशियन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतात आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर साहिल कॅमेरामॅन अॅक्युरेट लक्ष देत असताना कल्पेश पाटील पाण्याची व्यवस्था करतायत. तर एका साईडला जर आपण विचार केला तर खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नितीन माळी यांच्या माध्यमातून मात्र टी शर्ट जे स्पॉन्सरशिप केलं गेलंय ते सुद्धा आपण पाहू शकाल. खारडी यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून महेशजी पाटील यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. या आपण सरळ मॅचच्या दिशेने जाऊया आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 20 धावा 3 षटकांच्या समाप्ती अखेर. यानंतर होणारा सामना दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य पाहायला मिळत आहेत. एका साईडला श्री गणेश तलायचा पाडा आणि जरीमरी डोल्यू संघ. तर दोन्ही संघ रिपोर्टिंग करायचे आहेत. आपण कृपया करून लगेच कल्पेश मात्रे यांच्याशी भेट घ्या. अकुट टप्प्याचा चेंडू होता मात्र सरळ चेंडू निघून जातोय. 1 बाउन्सने चौकार गुड शॉट 4 धावा.
मिस टायमिंग झालाय. सेफ झोन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. खूप चांगले प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. आणि पाहता पाहता दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत दुहेरीच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 33 धावा 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या वेळेला फेकण्यासाठी सज्ज होतोय भावेश. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज यायचंय लवकरात लवकर. तळ्याचा पाडा आणि एकच साईडला आपल्याला पाहायला मिळेल. स्लोवर वन चेंडू या वेळेला मात्र जरूर चांगल्या प्रकारचा गतीमध्ये परिवर्तित या वेळेला केलं गेलं. आणि लेगबाईचा इशारा श्रीकांत भोईर यांच्या माध्यमातून फलंदाज त्या ठिकाणी सुखरूप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का. तर यावेळेला विकेट मिळत असताना आपण पाहू शकतोय धावांची गती फलकावर. आणि 3 धावांचा फायनलाइज केले गेले अर्थातच आपण पाहू शकतोय 34+3 37 धावा 38 धावांचं लक्ष. श्री गणेश तळ्याचा पाडा आणि जरीमरी डोल्यू बी. चला कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या आपण. एक धाव येत असताना शेवटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाले. आणि प्लस तदनंतर आपण पाहिलं तर ॲक्युरेट धावा झाल्या होत्या त्या 34 आणि 34+3 अशा पद्धतीने 37 धावा 3 धावा पॅनलाइज केल्या गेल्या. आणि 37 धावा फलकावर 38 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. तर या पण चला आपण गंगाराम झोरे साहेब या ठिकाणी वेळेत वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. मी विजयदादा घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी आपण यतीचे स्वागत सन्मान करावं. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि त्या भारतीय संस्कृतीचा वारसा हा अस्तागायत आपण जोपासतोय. तर या पण त्यांचा शुभ सन्मान गंगाराम झोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेला जर विचार केला तर मंगलदास घरत सुद्धा यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. घरत किचन भुजिंग सेंटर विरल नायर यांनी लगेच आमच्याकडे पाहिलं कारण स्वादिष्ट खूप चांगल्या प्रकारचं भुजिंग माकडीच्या हॉटेलमध्ये खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं आणि नेहमीच ते कॉम्प्लिमेंट देत असतात. शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. गंगाराम झोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना सदिच्छा भेट देत आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या गंगाराम झोरे साहेब यांच्यासाठी कारण आज अमूल्य वेळ देत आहेत आणि या स्पर्धेला 4 चांद लागले जात आहेत. तर मायची उबदार शॉल तदनंतर प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्पगुच्छ पाहायला मिळतं आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहू शकतात. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे आपण पाहतो तालुका अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहू शकतात. गंगाराम झोरे साहेब या आहेत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व. धन्यवाद गंगाराम झोरे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. तदनंतर तुकाराम मेंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यतीचे स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. मंगेश गायकवाड माजिवली यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला. माजिवलीवरून खास करून खूप सुंदर आयोजन नियोजन केलं गेलं आणि हितेश किनी नो डाऊट अबाउट इट मात्र या ठिकाणी नेहमीच कॉम्प्लिमेंट खूप चांगल्या प्रकारचे करत असतात. तुकाराम मेंबरे साहेब आपण पाहतोय तालुका कॅप्टन आहेत जे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे आपण पाहू शकतात. कॅप्टन तालुका कॅप्टन आहेत आणि त्यांचं यतीचे स्वागत सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकतात. तर या दोन व्यक्तिमत्वांचं आपण यतीचे स्वागत सन्मान केलं आणि साहिलला लगेच थेट सांगेन मी आपण खेपट्टीच्या दिशेने मैदानाकडे आपण कॅमेरा फिरवायचा आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत आपण पाहू शकतात. चला दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत. आय थिंक सो मला वाटतं डोली संघाचेच कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्री गणेश तळ्याचा पाडा प्लीज लवकरात लवकर ते सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी. व्हॉइस ऑफ विठ्ठलवाडी रेस्ट करतायत मिस्टर नितीन पाटील. ह्या वेळेला पंचांकडे 10 जरूर मागितली गेली होती. अपील पहा जणू काही ऑस्ट्रेलियन
खेळाडूंची आठवण आली. एक काळ असा ऑस्ट्रेलियन संघाने गाजवला होता, परंतु आता भारताने सुद्धा खूप मोठं वर्चस्व गाजवलंय, कारण त्यांच्या खेळीच्या माध्यमातून आपण पाहतो एक सुंदर. कालचा दिवस आपण पाहिला असेल, 12 मार्च 2006 दक्षिण आफ्रिका संघाला, मात्र जबरदस्त दक्षिण आफ्रिकी संघाने ऑस्ट्रेलियाला ज्या वेळेला पराभूत केलं होतं 434 धावा, या मात्र पराभूत करत असताना, त्यांचा पाठलाग करत असताना माउंटन ते मात्र जरूर पार केलं गेलं होतं. आणि हर्षल गिब्स आणि रिकी पॉन्डिंगची खेळी खूप यादगार राहिली क्रिकेटच्या इतिहासामध्ये. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, टप्पापर्यंत थोडासा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 या धावसंख्येवर नितीन पाटील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील, टॉस बॉक्समध्ये. हे षटक समाप्ती झाल्यानंतर लगेच आपण त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत, आणि तदनंतर येऊया सेकंड ओव्हरकडे. मॅच मात्र एका साईडला स्टार्ट राहील. यावेळेला जागा बनवली, रूम दिला इनफील्डच्या वरून, क्लास टायमिंग क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू थांबतोय त्या ठिकाणी, कारण आउटफील्ड थोडीशी यावेळेला स्लो होताना पाहायला मिळते. ज्या वेळेला चेंडू मिड ऑफ मध्ये जातो आणि ज्या वेळेला मिड ऑन मध्ये थोडाफार जात असताना चेंडू पाहायला मिळतो, तिथे थोडासा आउटफील्ड स्लो आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 धावा, चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 3 या धावसंख्येवर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. यावेळेला खोलवर चेंडू होता, चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, वंचित राहिलेत. आणि धावांची गती फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकताय 3 या धाव संख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. फ्लॅग लहरत असताना आपण पाहू शकताय बहुजन विकास आघाडीचे झेंडे येल्लो कलर मध्ये, सिम्बॉल शिटी आपण पाहू शकाल. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले, बंटी डिरेक्ट हिट आणि यस इज गॉन. फलंदाज बाद होताना बॅक टू द डग आउट. काही चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं, अपकमिंग यंग टॅलेंट पाहायला मिळतं माऊली 11 तलावपाडा संघाकडून. तर एका साईडला जर आपण पाहिलं तर साईनाथ कोशिंबे हा संघ सुद्धा आपण पाहतो, अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतो. काठी की टक्कर होईल का यावरून मात्र या विकेट नंतर जरूर आपल्याला पाहायला मिळेल, काही तशी शंका नाही आहे. गंगाराम झोरे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी करायचा आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज जे तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जातोय. आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर तालुका कॅप्टन तुकाराम मेमरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या आपण थेट जाऊया. आणि नितीनजी पाटील यांच्याकडे शेवटचा चेंडू आपण घेऊया आणि शेवटच्या चेंडू नंतर थेट जाऊया, कारण तोपर्यंत कॅमेरा सुद्धा येईल. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी कॅप्चर करायचा. साहिल, साहिलला खूप त्रास होतोय असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु गुड जॉब करतायत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फक्त धावा आहेत 3, काय कमालीची गोलंदाजी केली तुषार, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार, क्या बात आहे. या पण जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला तर दोन संघामध्ये गंगारामजे साहेबांचा शुभ असतोय. एका बाजूने डोळी संघ असेल, दुसऱ्या बाजूने तळ्याचा पाडा. तर शिटी येत आहे एका बाजूने. 4 षटकांचा मॅच आहे, एकंदरीत काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण, प्रथम क्षेत्ररक्षण जिंकत आहे. समोरच्या संघांना किती धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 पर्यंत. या बात आहे 30-35 धावा सोडण्यासाठी कोणते ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे तुमच्याकडे? लारा आहे, भूषण, दिलीप, मंगेश. नक्कीच एक चांगलं आयोजन पाहायला म्हणते, काय वाटतं एकंदरीत या आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन नियोजन. किती बेस्ट ऑफ लक सरांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर स्थान पण व्हायचं आहे. तळ्याचा पाडा, एकंदरीत तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, किती धावांचं टार्गेट ठेवतील? नक्कीच आम्ही 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच समोरचा संघ आम्ही 30-35 मध्ये रोखण्याचा प्रयत्न. तुम्ही 60 धावा करतील, कुठले फलंदाज असतील या 60 धावा कुठू शकतात? आमच्याकडे चांगले फलंदाज आहेत, योगेश, प्रदीप, भूपेन, साई. एकंदरीत या आयोजनामध्ये काय वाटतंय तुम्हाला? या संधी दिली कारण अ गट सुद्धा होता, आज ब गट खेळतोय, काय वाटतंय एकंदरीत? खूप चांगलं आयोजन आहे, मी सकाळपासून लाईव्ह मॅच बघत आहे, चांगलं आयोजन आहे. नंतर बघितलं तर व्यवस्थित. बेस्ट ऑफ लक, जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज प्रमोदजी शेडगे सर टॉस जिंकतोय. इथे डोली संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा थर्ड से निर्णय घेतला जातोय. थँक्यू व्हेरी मच मिस्टर नितीनजी पाटील, व्हॉइस ऑफ विठ्ठलवाडी. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 3.
पहिला षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना 3 धावा 38 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना काही जबरदस्त तुषारने गोलंदाजी केली. तुषार व्हेरी वेल बॉलिंग, अप्रतिम सुपर बॉलिंग करत असताना आपण पाहू शकलात की त्या रिदमने गोलंदाजी केली. नेहमीच माऊली इलेव्हन तलावपाडाच्या जेव्हा मॅचेस असतात तेव्हा तुषार नेहमीच सोयी सुविधा उपलब्ध करण्यामध्ये तत्पर असतात. खऱ्या अर्थानं रवी राऊत यांचं मी धन्यवाद व्यक्त करेन. यावेळेला ऑफ साईडला तुषार पुढे येतोय आणि ही चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटच्या मैदानात कॅचेस विन द मॅचेस, जेल सोडण्याचा पश्चाताप किती सोसावा लागेल, येणारी वेळ येणारा काळ यावेळेला दर्शवला जाईल. धावांची गती फलकावर, 5 धावा विजयासाठी 38 धावांचा पाठलाग करताना चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा तुम्हाला प्लस कराव्या लागणार आहेतच. आणि 3 धावांचं पॅनलाइज ज्या पद्धतीने झालं, 34 धावा होत्या, 3 धावांचं पॅनलाइज केलं, 37 धावा ऍडिशनल केल्या आणि त्यानंतर 38 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना पंचांकडे दाद. यावेळेला दीपम विरल नाहीर दर्शवत असताना मात्र प्रत्येक चेंडूवर अपील करतायत, मात्र यावेळेला कोणताही आवाज आला नव्हता. आणि त्यावेळेला मात्र आमचं सुद्धा या ठिकाणी जरूर एक नियम असतो की त्या ठिकाणी पॉज घेणं, आणि त्या पॉजमुळे मात्र कदाचित जर आपण कंटिन्युअस बोलत राहिलो तर त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो पंचांना. खास करून एखाद वेळेला आम्ही इथून सॉरी म्हणू, परंतु पंच मात्र त्या ठिकाणी तटस्थ असतात, म्हणूनच देव म्हणून ओळखले गेलेत पंचांना. यावेळेला हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवले गेले, चेंडू निघून जाईल. इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळतोय, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय 4 धावांकरता. गुड क्रिकेट चौकार. हॅलो, 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8. या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत 9 धावा 9 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होत्या. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. तीन चेंडूचा खेळ झाला आणि 9 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात उजव्या हाताने. अप्रतिम मांसी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. मूर्ती लहान, कीर्ती महान, हार्दिक काही जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग टॅलेंट, मात्र आत्ताच्या टॅलेंट जे आहेत ते मात्र खेळाडूंमध्ये खूप टॅलेंट ठसठसून भरलेलं आहे. परंतु एकच गोष्ट आवर्जून सांगेन की डाऊन द अर्थ राहा, मात्र पाय जमिनीवर नेहमीच ठेवावेत. मात्र एखादे मॅन ऑफ द मॅच मिळाले म्हणून आपण कधीच हवेत उडू नका, हीच फक्त प्रत्येकाला विनंती करेन. कारण क्रिकेट खूप लॉंग आहे, अजूनपर्यंत आपण पाहू शकतायत आपल्याला वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. आणि धावांची गती फलकावर 10 धावा. म्हणतात ना, आयुष्यात वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नका खेळाडूंनो, आणि चांगले दिवस आले तर खेळाडूंनो कधीही घमेंट करू नका, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, टक्कन आवाज आलाय, जबरदस्त प्रहार हवेच्या झोतावर, चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय HDIL षटकार. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गजणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गजणार हाय, मंत्र गजणार हाय. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 16 धावा. हार्दिक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवाची खूप कमी आहे, मात्र जसजशा स्पर्धा खेळेल तसा अनुभव वाढेल. यावेळेला मात्र घ्या, झेल सोडलाय तर त्याचा पश्चाताप सोसा, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. जेव्हा जेव्हा षटकार तेव्हा तेव्हा तुषारकडे रिॲक्शन पहा. मात्र यावेळेला षटकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर रमाकांतच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार दमदार शानदार षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 22 विजयासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 16 धावा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा HDIL चषक 2022. शिकी वाजणार हाय फक्त शिकीच वाजणार हाय दादा, शिकी वाजणार हाय.
खासदार झाला ज्याने खासदार निवडून आणला बहुजनांशी आनंद झाला भाव त्यांच्या मनीता जाणला बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय फडकत राहणार हाय शिट्टी वाजणार हाय दादा शिट्टी वाजणार हाय फक्त शिट्टीच वाजणार हाय थँक्यू थँक्यू व्हेरी मच गंगाराम झोरे साहेब आणि तुकाराम मेंब्रे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात काही जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकाल रमाकांत रमाकांतच्या बाबतीत काय म्हणायचं तर जरूर उद्याच्या दिवसात मात्र आपण पाहू शकाल आज हळद आणि इथे मात्र दिसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय एक वेगळंच क्रिकेटवरचं जिव्हाळा सातत्याने आपण संजय भगत खार्डीवरून आम्हाला फोन केला गेला होता की सांगितलं हे क्रिकेट आहे की क्रिकेटवरचं जिव्हाळा रमाकांत हॅट्सॉप असेल खरोखरच आपण पाहू शकाल हे क्रिकेटवरचं जिव्हाळा क्रिकेटवरचं प्रेम मात्र आपण पाहू शकाल खरोखरच माणाचा मुजरा असेल मात्र काही खेळाडूंनी लगेच सांगितलं असतं की माझ्या घरी प्रोग्राम आहे मी स्वतः नवरदेव आहे मला जमणार नाही परंतु त्यांनी सांगितलं नाही मला आज खरी गरज मात्र संघासाठी धावून येण्याची आहे कारण आपण एंट्री ऑलरेडी केले तर या ठिकाणी जरूर रमाकांतचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने आणि जबरदस्त आपण पाहू शकतायत खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत दोन संघांमध्ये कडवी लढत कडवा संघर्ष चेंडू आणि फळ यांच्या मधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर 12 चेंडू 16 धावा वर्ड मॅच अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर काय चेंडू यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विंग यावेळेला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतो जबरदस्त प्रहार चेंडू सीमारेषा पार हा आलाय खणखणी दर्जेदार शानदार षटकार तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा तब्बल फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज 25 नंबरची जर्सी परिधान करणारा यश आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख पद्धतीने मात्र चेंडू सरळ निघून जातोय अप्रतिम चेंडूचे सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धावा रमाकांतने काय स्टार्ट केली गेली होती जबरदस्त यावेळेला स्टार्ट करून दिली गेली दोन षटकार त्याचे पाहायला मिळाले तुषारने झील सोडल्यानंतर परिणाम मात्र थोडाफार सोसावा लागला यावेळेला ऑन साइडला दमदार फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल शॉट 6 धावा
दादा करते अध्यक्ष विजय दादा करते अध्यक्ष विजय दादा करते ये सारे पोरांची तो हिम्मत है आयोजक पिंट्या दादा करते आयोजक पिंट्या दादा करते आयोजक पिंट्या दादा करते पार्टी राखा आए हो चान काशीनाथ शेट पाटील ले आमचा पार्टी राखा आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय काशीनाथजी गोविंद पाटील साहेब माजी जिल्हा परिषद ठाणे अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते यांच्याच्या शुभ हस्ते मात्र यावेळेला आपण पाहू शकलात या क्रिकेटच्या क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं गेलं श्रीफळ वाढवून पुष्पमाळ अर्पण करून धूप अगरबत्ती वाहून या स्पर्धेला सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल शुभारंभ झाला आणि सुंदर टायटल सॉन्ग हे काशीनाथ दादांवर आपल्याला पाहायला मिळतं धावांची गती जर आपण पाहिली तर आता मात्र सहा चेंडू आहेत आणि सहा चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर तीन धावांचं लक्ष हे समोर असेल सहा चेंडू तीन धावा सामन्याचं समीकरण गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर जतीन पाटील जतीन जगदीश पाटील कोट्या या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि त्यांचे सुपुत्र पाहायला मिळतात पहिला चेंडू वाईड होतोय समीकरण सोपं करून दिलंय विरल नायर यावेळेला वळत असताना पाहायला मिळत आहेत खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल दोन संघांच्या माध्यमातून चेंडू आहे सहा सहा चेंडू मध्ये मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर दोन धावांचं लक्ष जतीन आपल्या गोलंदाजी मार्कवर ज्या आलेल्या लाडक्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे अप्रतिम गुड डिलिव्हरी अशा प्रकारचे चेंडू मात्र यावेळेला जरूर डिलिव्हर करावे लागतील जर हा सामना जर प्रतिस्पर्धी संघाच्या आतातून जर निसटायचा असेल तर यावेळेला मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल तर हे चेंडू तुम्हाला जास्तीत जास्त हाताळावे लागतील टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला पाच चेंडू आणि दोन धावा हे सामन्याचं समीकरण यावेळेला पहिला ऑन साईडला मात्र तुषार पुन्हा एकदा मात्र थोडीफार फंबलिंग करतोय थोडस लेट कनेक्शन आणि तुषारचा आज चेंडू मात्र पाठलाग सोडत नाहीये गोलंदाजी चांगली केली परंतु यावेळेला क्षेत्रक्षणामध्ये मात्र यावेळेला आपण पाहू शकाल फक्त 10% मिळतील कारण झेल जर सुटला नसता तर कदाचित रमाकांतला पाठीमागे यावं लागलं असतं माघारी परतावं लागलं असतं कदाचित वेगळीच कलाटणी मिळाली असती सामन्याला म्हणून क्रिकेटच्या मैदानात कॅचेस विन द मॅचेस कोणीही जाणून बुजून सोडत नाही एक तर प्रेशर असतं अन्यथा थोडीशी कुठेतरी मात्र नजर थोडीशी डळमळीत होते आणि त्या कारणास्तव यावेळेला पंचांकडे जरूर दाद मागितली गेली होती पुनश्च एकदा सामना बॅलेन्सिंग आहे आता मात्र चेंडू आहेत तुमच्याकडे तीन आणि तीन तीन चेंडू मध्ये एक धावेची गरज असेल तीन चेंडू एक धाव अनुभव कोणत्याही मात्र खेळाडूला नाही आहे अन्यथा क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलं असतं परंतु यावेळेला क्षेत्ररक्षणाची साथ मिळेल का पुनश्च एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला आपण पाहतोय मात्र जबरदस्त हेमंत सुरे एक पद्धतीने आता मात्र दोन चेंडू एक धावेची गरज काय सामना रंगतदार स्थितीमध्ये जर सामना विन करतायत माऊली इलेव्हन तलावपाडा तर राकेश मेहर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये रमाकांत गॉन आये ओ जान काशीनाथ शेट पाटील दोन चेंडू एक धाव हेमंतचं मी कौतुक करेन सुरेख सुपर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली कारण ज्या पद्धतीने चेंडू वेगाने आला तेवढ्याच क्षणार्धात मात्र चेंडूला कलेक्ट केलं फेकी केली जतीनच्या हातामध्ये आणि बेल सोडवली गेली पंचांकडून इशारा आला यस इज गॉन विरल नायर यांच्याकडून दोन चेंडू आणि एक धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये लक्ष वेधित हा सामना आपण पाहू शकाल यावेळेला सरळ बॅटने खेळलाय मात्र चेंडू सरळ हवेत निघून जातोय परेशला बीट करून निघून जाईल सहा धावांकरता गुड शॉट गुड टायमिंग फिनिश केला जातोय सामना चला हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे हस्तांदोलन करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरा दोन्ही संघ मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्या कारणास्तव हे संबंध मात्र टिकून ठेवण्यासाठी आपल्याला मात्र एका संघाला या ठिकाणी प्रवास त्यांचा समाप्त होतोय तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि ते तुम्हाला या मात्र मॅच साठी शुभेच्छा देतील
श्री गणेश तळ्याचा पाडा आणि जरीमरी डोली पी असा सामना मात्र पाहायला मिळेल. सदानंद तांडेल आणि प्रदीप गावड हे मात्र आमने सामने कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये लारा आपण ह्यांना सुद्धा पाहू शकतायत. खूप चांगले खेळाडू आहेत.